अंतरवाली सराठी मध्ये उद्या मराठा समाजाची एक निर्णायक बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल। उमेदवार उभे करायचे की पाडायचे ठरवलं जाणार आहे। ज्यांना शक्य आहे त्यांनी अंतरवाली सराठी मध्ये या मनोज रांगे पाटलांच्या वतीने आवाहन करण्यात आलंय। मराठा समाजाला त्यांनी आवाहन करत अंतरवाली सराठी मध्ये बोलावलेलं आहे। उमेदवार उभं करणं किंवा पाडणं दोन्ही विषय माझ्यासाठी अवघड नाहीये। समाज एकजूट आहे त्यामुळे काही टेन्शन नाही असं महत्त्वाचं विधान देखील जरांगे पाटलांनी केलेलं आहे। दरम्यान या संदर्भात नवनाथ वाघमारे यांची देखील एक महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। ती प्रतिक्रिया आपण ऐकूया। उद्याची जरांगेची बैठक म्हणजे मराठा समाजाची दिशाभूल, कारण जरांगेंनी अनेक बैठका घेतल्या, अनेक बैठका लांबवल्या, अनेक बैठका थांबवल्या, अनेक बैठका घेऊ असं सांगण्यात येतं। बैठका घेऊ म्हणायचं, लोकांना बोलून घ्यायचं, गर्दी करायची आणि कुठंतरी त्यांना चॉकलेट दाखवायचं, आमिष दाखवायचं आणि आपल्याला उमेदवार उभा करायची म्हणायची आणि इच्छुकांची भाऊगर्दी गोळा करायची। परंतु कोणीही उमेदवार जरांगे उभा करू शकत नाही, जरांगेची ती ताकदच राहिलेली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।